नमस्कार सर्व ज्योतिषशास्त्रप्रेमी आणि अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते नुकतेच गुरु महाराजांनी आपल्या मित्र राशीतून स्वराशी आणि मूळ त्रिकोण राशीकडे मार्गक्रमण केले आहे ज्योतिषशास्त्रानुसार ही खूप मोठी घटना आहे कारण त्याचा आपल्या सर्वांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे गुरु महाराजांच्या गोचरचा म्हणजे या गुरु बदलचा मोठा व नेमका काय परिणाम होणार आहे हे राशीनुसार अगदी सविस्तरपणे आपण जाणून घेतले आहे हे सर्व असताना अनेक अभ्यासकांनी अनेक प्रश्न विचारलेत या प्रश्नांमध्ये वारंवार विचारले जाणारा प्रश्न म्हणजे गुरु महाराजांचे गोचर हे लग्न राशीवरून पाहावे की चंद्र राशीवरून पाहावे किंवा चोवीस जानेवारी दोन हजार वीस ला होणारे शनी महाराजांचे गोचर कसे बघावे हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे कारण आपल्या दोन राशी असतात आपलं नाव हे चंद्र राशीनुसार ठेवण्यात आलेलं असतं त्यामुळे आपण नेहमी ही चापली राशी म्हणून तिच्याकडे पाहत असतो मात्र पत्रिका बनवण्यानंतर ती लग्न राशीनुसार बनवली जाते पत्रिकेनुसार लग्न राशीच राशी आपली राशी असते मात्र यामुळे आपली नेमकी राशी कुठली ही समस्या अनेकांच्या मनात निर्माण होते कुठल्याही गोष्टीचे किंवा एखाद्या ग्रहदशेचे मिळणारे परिणाम हे कुठल्या राशीनुसार पाहावे ग्रहांचे गोचर हे लग्न राशीवरून पाहावे की चंद्र राशीवरून पाहावे असा संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे आजच्या भागात आपण ग्रहांचे गोचर कसे बघावे याचा अभ्यास करणार आहोत मात्र त्याआधी तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल तसेच अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांना अधिक सोयीचे व्हावे म्हणून आम्ही ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी या नावाचं एक ॲप विकसित केलं आहे या ॲपमध्ये अभ्यासाचा संपूर्ण डाटा उपलब्ध आहे ज्याचा लाभ तुम्ही आपल्या वेळेनुसार कधीही केव्हाही आणि कुठेही घेऊ शकतात तसेच ॲपवरच तुम्ही तुमच्या समस्या शंका यांचा लाभ व आमच्यातर्फे देणारे देण्यात येणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या सर्व सेवा सुविधांचा देखील लाभ घेऊ शकता ज्याप्रमाणे एका नाण्याला दोन बाजू असतात अगदी त्याचप्रमाणे लग्न राशी आणि चंद्र राशींचेही आहे या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असे आहेत त्यामुळे आपण त्यांच्यात कुठलाही भेदभाव किंवा तुलना करू शकत नाही तसेच लग्न राशीनुसार पत्रिका बनवलेली असते म्हणून चंद्र राशीला कमी लेखू शकत नाही कारण ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही घटना ही लग्न राशीप्रमाणे घडते मात्र तिचे परिणाम हे चंद्र राशीप्रमाणे जातकाला प्राप्त होत असतात ह्या अजून चांगल्या पद्धतीने समजवून सांगायचे झाल्यास समजा एखाद्या वडिलांनी आपल्या मुलाला काही कारणास्तव मारले ही झाली घटना यावरून मुलाची जी प्रतिक्रिया येते ती त्याच्या मनावरून येते त्यामुळे ती वेगवेगळ्या मुलांची वेगवेगळी असू शकते म्हणजे एखादा मुलगा अशा वेळी ही चूक आपण पुन्हा करणार नाही अशी शपथ घेऊ शकतो असे करणारा मुलगा हा नक्कीच धनुराशीचा असतो म्हणजे त्याची चंद्र राशी ही धनु असते या कृतीवरील एखाद्या मुलाची प्रतिक्रिया ही भडक देखील असू शकते पुन्हा कधी वडिलांच्या समोर येऊन उभं राहायचं नाही असा निर्णय तो घेऊ शकतो असा मुलगा वृश्चिक राशीचा असतो कारण वृश्चिक राशीमध्ये चंद्र हा ग्रह नीचीचा होत असतो म्हणजे घटना एकच आहे मात्र चंद्राने तिचे परिणाम किंवा चंद्र राशीमुळे तिचे परिणाम बदलले यामुळे जेव्हा आपल्याला गोचर बघायचे असते तेव्हा घटना पाहताना लग्न राशी बघायला हवी तसेच घटनेचे जातकावर होणारे परिणाम समजून घ्यायचे असल्यास चंद्र राशी बघावी शनी महाराज हे चंद्राला साडेसाती लावत असतात आपल्या मूळ स्वभावानुसार शनी महाराज हे न्यायाधीश आहेत ते जातकाला आपलं कर्तृत्व चोखपणे पूर्ण करायला लावतात तुम्ही कर्म करा मी यश देतो हा त्यांचा मूळ स्वभाव आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराजांजवळ निसर्ग कुंडलीचे कर्म म्हणजे दशम स्थान आणि लाभ म्हणजे एकादश स्थान देखील आहे तुम्ही कर्म करा असं जेव्हा शनी महाराज सांगतात हे सांगणं जातकाच्या लग्न राशीवरून ठरतं मात्र शनी महाराजांनी असे सांगितल्यानंतर जातकाची त्यावरील प्रतिक्रिया किंवा जातकावर जो होणारा परिणाम असतो तो चंद्र राशीवरून ठरतो कारण चंद्रावरून जातकाची मानसिक स्थिती ठरत असते शनी महाराजाविषयी आपल्या समाजामध्ये समजपेक्षा गैरसमजच अधिक जास्त पसरलेले आहेत शनी महाराजांची साडेसाती ऐकून भल्या भल्यांना घाम फुटत असतो आत्मविश्वास मनोबलाचं खच्चीकरण होत असत कारण शनी महाराज हे शुभ फळ देखील देतात हेच त्यांना माहीत नसतं किंवा साडेसाती ही फक्त अधोगतीसाठीच नव्हे तर प्रगतीसाठी देखील कारणीभूत असते हे त्यांना कोणी सांगितलेलंच नसतं शनी महाराजांच्या साडेसातीमध्ये अनेक लोक प्रगतीच्या यशोशिखरावर पोचतात कारण त्या घटनेला त्यांनी तसा प्रतिसाद दिलेला असतो या उलट काही लोक आलेल्या संकटाला घाबरून कार्य करणं बंद करून टाकतात विनाकारण परिस्थितीचं नाव पुढे करून रडत बसतात माझ्याच वाट्याला हे दुर्दैव वा का आलं ही परिस्थिती माझ्यावर का ओढावली अशी त्यांची भाषा किंवा मानसिक स्थिती असते खरं सांगायचं म्हणजे त्यांनाच साडेसाती लागते किंवा साडेसातीचा त्रास अशाच लोकांना होतो म्हणून साडेसाती ही मुख्यत चंद्रावरून पाहिली जाते कारण ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा ग्रह म्हणजे आपलं मन होय मन जे प्रतिक्रिया देतं ते म्हणजे साडेसाती होय यामुळे गोचर बघताना लग्न राशी आणि चंद्र राशी या दोघांचं परिणाम बघणं आवश्यक ठरतं ज्योतिषशास्त्रानुसार लग्न राशी ही जातकाच्या शरीरावर परिणाम करते एखादा अपघात होणं हे लग्न राशीवरील परिणाम दर्शवतं शनी हर्षल, किंवा हर्षल मंगल या ग्रहांच्या युतीमुळे जेव्हा एखाद्या अपघाताची घटना घडते तेव्हा गोचरीने त्याचा परिणाम लग्न राशीवर होतो मात्र घटनेचा किंवा झालेल्या अपघाताचा प्रभाव हा मानवी मनानुसार होतो त्यामुळे ज्या जातकाची मनाची त्यावेळी जी अवस्था असेल त्याप्रमाणे तो त्या अपघाताकडे बघत असतो अशावेळी एखादा जातक विचार करेल आता मला निवांत वेळ मिळेल थोडे दिवस घरी आराम करता येईल या काळात पुढील नियोजन देखील करता येईल म्हणजे अपघात झाला म्हणून तो रडत बसत नाही तर त्या अपघाताचे देखील तो अत्यंत आनंदाने स्वागत करतो यावरून त्याची मानसिक स्थिती किती मजबूत आहे याचा आपण अंदाज करू शकतो एखादा जातक म्हणेल अपघातात हात तुटला किंवा हाताला दुखापत झाली हे ठीक आहे कारण बरं झालं फक्त हातावरच निभावलं म्हणजे थोडक्यात जीव वाचला किंवा आपली मोठी हानी झाली नाही याबद्दल तो देवाचे आभार मानतो याच परिस्थितीत एखादा जातक म्हणेल की आता तर माझा हातच तुटला आहे आता मी काय करू शकतो हात बरा होईपर्यंत सर्व गोष्टी मी एका हाताने कशा बरा करणार माझ्याच नशिबी हे असं का आलं हे जे प्रभाव असतात ते राशीनुसार म्हणजे त्या राशीतील चंद्राच्या स्थानानुसार बदलत असतात म्हणून एखाद्या गोष्टीचा परिणाम हा चंद्र राशीने देखील बघावा इच्छा असतो याचाच अर्थ गोचर पाहताना किंवा गोचरचा अभ्यास करताना लग्न राशी आणि चंद्र राशी हे दोघं जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत योग्य ते परिणाम आपल्या समोर येऊ शकत नाही आपण जेव्हा सांगतो की नुकताच झालेला गुरु बदल हा मेष राशीच्या जातकासाठी अत्यंत लाभदायी आहे याचा अर्थ असा अजिबात होत नाही की गुरु बदल हा मेष राशीच्या प्रत्येक जातकासाठी भाग्योदयाचा ठरेल मेष राशी ही जातकाची लग्न राशी असेल तर गुरु बदलाचा परिणाम त्याच्या शरीरावर घडेल आणि मेष राशी राशी जर जातकाची चंद्र असेल तर गुरु महाराजांच्या गोचरचा परिणाम त्याच्या मनावर घडून येईल म्हणजे गुरु बदलाचा प्रभाव हा दोन राशीच्या माध्यमातून आपल्यावर होत असतो त्या प्रभावानुसार गुरुच्या गोचरीचे परिणाम जातकावर होतात त्यानुसार हळ जातकाला प्राप्त होत असते ज्योतिषशास्त्रानुसार ग्र हे राशीच्या माध्यमातून काम करीत असतात तसेच राशी ही नक्षत्रांच्या माध्यमातून काम करीत असते म्हणजे प्रत्येक राशीमध्ये तीन नक्षत्र ज्योतिषशास्त्राने सांगितलेली आहे जेव्हा तुम्ही लग्न राशी बघता तेव्हा मूळ पत्रिकेत ते एखादा ग्रह किती अंशावर आहे त्या अंशावर जे नक्षत्र असेल त्या नक्षत्राच्या काळात घटना घडत असते हे अजून स्पष्ट करायचे झाल्यास समजा गुरु महाराजांचं गोचर हे तेरा महिन्याचे आहे याचा अर्थ गुरु महाराज तेरा महिने मेष राशीला एकसारखी फळ देतील का तर याचं उत्तर नाही असे आहे मूळ पत्रिकेत तो ग्रह किती अंशावर आहे हे आधी बघा त्याच्या चार अंश आधी आणि चार अंश नंतरचा काळ उचला हा काळ म्हणजे ती घटना घडणारा काळ होय याच पद्धतीने चंद्र राशी बघितल्या जातात त्या घटनेचे जातकावर होणारे परिणाम आपल्याला कळू शकतात थोडक्यात गुरु महाराजांच्या गोचरचा अभ्यास करताना फक्त लग्न राशी किंवा चंद्र राशी बघून चालणार नाही तर आपल्याला या दोन्ही राशीवर होणारा परिणाम लक्षात घ्यावयाचा आहे तेव्हाच योग्य त्या मापर्यंत आपण पोहोचू शकतो लग्न राशी की चंद्र राशी, पर, राशी या बाबतीत एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आता आपण थांबूया पुढील भागात आपण एका नवीन विषयाची सुरुवात करणार आहोत आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका कारण यूट्यूबची ची कार्यप्रमाणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईक वर चालते त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती ज्योतिषशास्त्राची अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा शुभम भवतू धन्यवाद